आणि पुढची बातमी अकोल्यामधून। अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार पुढे येतोय। कोरोना रुग्णांचे मृतदेह वॉर्डातच पडून आहेत, सफाई कर्मचारी नसल्यानं मृतदेह रुग्णालयामध्ये पडू नये। आताची मोठी बातमी, मृतांच्या नातेवाईकांनी माजी राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। डॉक्टर रणजित पाटील यांनी पाहणी केली, कोरोना पॉझिटिव्ह वॉर्डाची त्यांनी पाहणी केली। सफाई कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत। अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार, कोरोना रुग्णांचे मृतदेह वॉर्डातच पडून आहेत, सफाई कर्मचारी नसल्यामुळे मृतदेह रुग्णालयात पडून असल्याचं सांगितलं जातं। पहिल्याच वॉर्डामध्ये एक रुग्ण 2 तासापासून मयत झालेला असताना सुद्धा त्याच्याकडे स्वीपर नव्हता म्हणून डेड बॉडी बाहेर निघत नव्हती। स्वीपर तिथे नव्हता का नव्हता विचारलं तर तो तिथे गैरहजर होता। गैरहजर असण्याचं काही जस्टिफिकेशन स्टाफ नर्सकडे नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये त्याची त्या पेशंटची टेस्ट सुद्धा झालेली नव्हती। 2-1.5 दिवस झाला पेशंटला आणि त्याचा स्वॅब सुद्धा तुम्ही घेतला नाही किंवा त्याची रॅपिड टेस्ट सुद्धा केली नाही। या गोष्टीला कुठेही समर्थन असू शकत नाही।